छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तानाजी हा हिंदी चित्रपट सर्वसामान्य आणि विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी DVP मल्टी स्क्वेअरचे मालक अभिजित पाटील यांनी हा चित्रपट सर्वांसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिला आहे. एकतर मी महाराष्ट्रात जन्मलो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी नेहमीच प्रेरित असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याचा त्या इतिहासाचा एक शूरवीर मावळा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावरती जो सर्वप्रथमच बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पिक्चर होतो आहे, कारण मराठीमध्ये बरेच पिक्चर झाले पण हिंदीतून हा पहिलाच पिक्चर माझ्या माहितीनुसार आत्ता होतो आहे. आणि जेव्हा आपण सिनेमागृह मल्टिप्लेक्स सुरू केलं तेव्हापासून पहिलाच हा हिंदी चित्रपट आला आहे, त्यामुळं ह्या भागातील किंवा तरुणांना विद्यार्थ्यांना व आपल्या भागातील मुलांना ह्याची संधी उपलब्ध करून द्यायची की आज पुणे मुंबईमध्ये आज तानाजीचं चित्रपटाचा तिकिटाचा दर आहे 1000 कुठे 1200-1500 गोल्ड सिनेमा वगैरे, परंतु आम्ही 150 रुपये सिनेमाचा दर ठेवला आहे. आणि तरी त्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शाळा कॉलेजेस क्लासेस ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नाममात्र म्हणजे फक्त 50 रुपयेमध्ये तो सिनेमा दाखवण्याची आम्ही DVP ने संकल्पना आणली आहे. आणि इथून पुढं आम्ही जोपर्यंत लोक विद्यार्थ्यांची मागणी असेल तोपर्यंत तो तानाजी सिनेमा आम्ही दाखवत राहू. यापूर्वी आम्ही फर्जन हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोंडाजी फर्जन यांच्यावरती आला होता, फतेह सिंग आला होता, त्याही वेळेस आम्ही शाळांसाठी आम्ही स्वतःहून शाळांना संपर्क करून 50 रुपयेमध्ये मुलांसाठी इतिहास दाखवला. आपल्या इथल्या पालवी संस्था असतील काही ठिकाणी आम्ही मोफत शो दाखवले. मध्यंतरी मर्दानी 2 हा सिनेमा आल्यानंतर जे पोलीस कर्तव्य बजावतात तर त्या वर्दीतल्या लोकांसाठी म्हणून पोलिसांसाठी 25 डिसेंबर रोजी एक खास शो मर्दानी 2 दाखवण्यात आला. एक आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजानं आपल्यावर फार काही केलेलं आहे, त्याची उत्तराई किंवा कृतज्ञ व्यक्त करणे म्हणून आपण ह्या अशा माध्यमातून DVP स्क्वेअर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत राहील आणि जपत आहे.